ती एक दिवस पाठ करा. तर याचे काय नियम आहेत ते मी तुमच्या सहस्त्र नाम वाचणार आहोत. लक्षात तुम्ही एक पाठ करून सुद्धा तुमचं कारण अर्ध्य वाचायचं असं नाही. छोटासा ग्रंथ आहे, एक दीड तासात वाचत होतो. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते. 12 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त, जी पुण्यतिथी 18 एप्रिल 2023 रोजी आहे, त्या पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह केंद्रामध्ये आहे. त्याचबरोबर तुम्ही याचं पारायण घरीसुद्धा करू शकता. तर बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींच्या कमेंट होत्या की ताई आम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होणार नाही, मग अशा वेळेस काय करायचं, मग आम्हाला या काळात तरी नाही जमणार कारण 7 दिवस आम्हाला बसणं शक्य नाही, तर मग दुसरं काही वाचता येईल का, स्वामीचरित्र सारामृत वाचता येईल का, किंवा दुसरा कोणता ग्रंथ तुम्ही आम्हाला सांगाल का. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ही सगळी माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तुमची गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा झाली म्हणजेच तुम्ही भाग्यवान व्यक्ती आहात, पण इच्छा असूनही काही वेळेस अडचणींमुळे तुम्हाला हे पारायण करणं शक्य नसेल, गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल, तर अशा वेळेस तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र सार याचा पाठ करू शकता. याची फलश्रुती तुम्हाला गुरुचरित्र पारायण इतकीच मिळते, पण हा पाठ जो आहे तो एकाच दिवसात एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायचा असतो. आणि हे पोथी तुम्हाला जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये इझिली मिळून जाईल. आणि जरी तुमच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ असला तरी ही पोथी तुम्ही आणू शकता असं काहीच याचे नियम नाही. सप्तशती ग्रंथ तो तुम्ही वाचू शकता. हा ग्रंथ तुम्हाला कसा वाचायचा आहे, याचे काय नियम आहे, हे सगळं मी डिटेलमध्ये शेअर करणार आहे. गुरुचरित्र सप्तशती ग्रंथ हा तुम्हाला एकाच दिवसात वाचायचा आहे, असं नाही की तुम्हाला 7 दिवस थोडं थोडं अध्याय वाचायचे असं नाही. छोटासा ग्रंथ आहे, 1-1.5 तासात वाचून होतो. तर हा ग्रंथ वाचल्यामुळे तुम्हाला तेवढीच फलश्रुती मिळते जेवढं गुरुचरित्राचं संपूर्ण पारायण केल्यानंतर मिळत असते. त्यामुळे तुम्ही एका दिवसात एक पाठ करू शकता किंवा 7 दिवस तुम्ही याचे 7 पाठ करू शकता. जसं आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो, नवरात्रामध्ये आपण 2-2 पाठ करतो, अगदी त्याच प्रकारे तुम्ही या 7 दिवसामध्ये संपूर्ण पाठ करू शकता. या ग्रंथाचे तुम्हाला थोडे थोडे अध्याय वाचायचे नाही, तर संपूर्ण पाठ एकाच बैठकीमध्ये करायचा आहे. सकाळी उठलं की तुम्ही गोमूत्र शिंपडून घ्या, देवपूजा करा, मांडणी वगैरे काहीच करायची गरज नाही. ही पोती देवाऱ्यासमोर ठेवायची आणि तुम्हाला हे पारायण सुरू करायचं आहे. तुपाचा दिवा लावा, उदबत्ती लावा आणि 11 माळी जप करा, तारक मंत्र म्हणा आणि हे पाठ पूर्ण जो आहे तो करून घ्या. एकाच बैठकीमध्ये करा, उठून तुम्हाला म्हणजे हे पाठ करायचं नाही, एकाच बैठकीमध्ये करायचं. जसं आपण स्वामीचरित्र सारामृताचा पाठ करतो किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो, अगदी त्याच प्रकारे तुम्हाला हा पाठ करायचा आहे. हा पाठ केल्यामुळे सुद्धा तुम्हाला तेवढंच फलश्रुती मिळते. जसं मी तुम्हाला सांगितलं, गुरुचरित्राचं पारायण करणारी व्यक्ती ही भाग्यवान व्यक्ती असते, त्यामुळे ग्रंथ जो आहे तो गुरुचरित्र पोथी इतकाच पवित्र असा आहे आणि याची सुद्धा फलश्रुती तेवढीच तुम्हाला मिळते जेवढी तुम्ही 7 दिवसामध्ये गुरुचरित्राची एक पोथी वाचता, तेवढीच फलश्रुती तुम्हाला एका पाठामध्ये मिळत असते. त्यामुळे तुमची इच्छा असेल आणि गुरुचरित्र करणं शक्य नसेल, गुरुचरित्राची मांडणी करणं तुम्हाला शक्य नसेल, तर अशा वेळेस तुम्ही एक पाठ करून सुद्धा तुमचं पारायण जे आहे ते पूर्ण करू शकता, किंवा 7 दिवस तुम्ही 7 पाठ करू शकता. आणि जर तुम्हाला 7 दिवस करणं शक्य नसेल तर शेवटच्या दिवशी करा, किंवा या 7 दिवसाच्या काळामध्ये कधीही 1 दिवस पाठ करा. तर याचे काय नियम आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते. गुरुचरित्र पारायणासाठी जे नियम आहेत तेच नियम श्री सप्तशती गुरुचरित्र सार वाचण्यासाठी सुद्धा आहेत. ज्यामध्ये सगळ्यात पहिला जो नियम आहे तो म्हणजे मांसाहार तुम्हाला करायचा नाहीये, तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, परान्न वर्ज्य आहे, तुम्हाला जमिनीवर झोपायचं आहे, कांदा लसूण खायचा नाहीये, तुम्हाला एकाच प्रकारचं धान्य आणि भाजी जेवणामध्ये घ्यायची आहे, फळं तुम्ही सगळे घेऊ शकता, ज्यूस घेऊ शकता. फक्त तुम्हाला एक धान्य घ्यायचं असल्यामुळे गव्हाची पोळी किंवा ज्वारीची भाकरी यापैकी एक निवडायचं आहे. एकच धान्य खायचं असल्यामुळे द्विदल धान्य ज्याचे 2 भाग होतात अशा सर्व प्रकारच्या डाळी तुम्हाला खाता येणार नाहीत. आणि त्याचबरोबर तुम्हाला भात सुद्धा खाता येणार नाही, म्हणजे तुम्हाला जेवणामध्ये पोळी भाजी असंच जेवण करायचं आहे. मासिक धर्म असेल, सुतक असेल, तर अशा वेळेस तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. जर तुम्ही 7 दिवसाचा संकल्प करून याची पाठ करणार असाल तर तो संकल्प तुम्हाला पूर्ण करावा लागेल. तर या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे जर तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र सार वाचणार असाल. पाठ पूर्ण झाल्यानंतर जो काही घरामध्ये स्वयंपाक बनवलेला असेल त्याचा नैवेद्य तुम्हाला महाराजांना दाखवायचा आहे. जर हा पाठ तुम्ही 7 दिवस केला तर 7 दिवस तुम्हाला सकाळ संध्याकाळ महाराजांना पोळी भाजी जे काही तुम्ही घरात बनवलेलं असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा. शेवटच्या दिवशी म्हणजे पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही काहीतरी गोड पदार्थ बनवू शकता. त्याचबरोबर श्रावण घेवड्याची भाजी महाराजांना आवडते, ती भाजीसुद्धा तुम्ही बनवू शकता. बेसनाचे लाडू बनवू शकता किंवा पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता.
त्याचबरोबर हा पाठ केल्यानंतर काही सांगता किंवा उद्यापन करावं लागतं का? तर विशेष असं काही सांगता करण्याची गरज नाही, पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला घरी बोलावून त्यांना शिधा दक्षिणा देऊ शकता किंवा एखादी सवाष्ण व ब्राह्मण यांना जेवू घालू शकता. अशा प्रकारे तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र सारचा पाठ करू शकता आणि ही सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करू शकता. आणि जर तुम्ही एक दिवस हा पाठ करणार असाल तर एकच दिवस तुम्हाला हे नियम पाळायचे. 7 दिवस तुम्ही हे पाठ करणार असाल तर 7ही दिवस तुम्हाला हे नियम पाळायचे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा पाठ तुमचा वाचून होईल, काहीच वेळ लागत नाही. 1 ते 1.5 तासामध्ये तुम्हाला वाचून होणार आहे. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला 2 तास लागू शकतात, पण तुमची इच्छा जी आहे गुरुचरित्र पारायण करण्याची ती पूर्ण होत नसेल तर त्यासाठी हा पर्याय म्हणून तुम्ही याचा पाठ करू शकता. तेवढंच तुमचा आर्थिक उत्कर्ष व्हायला लागतो, तुमच्या घरातले दोष नाहीसे होतात, वास्तुदोष नाहीसे होतात, इतकं म्हणजे पॉवरफुल असं हे ग्रंथ आहे. त्यामुळे या ग्रंथाचा पाठ तुम्ही नक्की करा. आता परवापासूनच हे पारायणाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे ज्यांना हे शक्य नाही त्यांनी या 7 दिवसाच्या काळामध्ये कधीही हा पाठ केला तरी चालेल. असं काही उद्यापन किंवा सांगता करायचे नाही आहे. आपण महाराजांच्या पुण्यतिथीला नैवेद्य वगैरे करणारच आहोत, ज्यामध्ये घेवड्याची भाजी तुम्ही करू शकता किंवा बेसनाचे लाडू करू शकता. महाराजांच्या जयंतीच्या वेळेस आपण पुरणाची पोळी केली होती, तर पुरणाच्या पोळीचा सुद्धा तुम्ही नैवेद्य करू शकता. अशा प्रकारे तुम्ही हा पाठ करू शकता. आणि मांडणी वगैरे काहीच नसल्यामुळे तुम्हाला मांडणी करायची नाही आणि फक्त तुम्हाला नियम पाळायचे आहेत आणि देवघरासमोरच बसून तुम्हाला ही पोथी वाचायची आहे. चरित्र सप्तशती ही पोथी केंद्रामध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल. ही पोथी आणू शकता आणि तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण करू शकता. तेवढीच फलश्रुती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही या संधीचा नक्की लाभ घ्या, कारण 2च वेळ आपल्याला ही संधी मिळत असते, ज्यामध्ये दत्तजयंतीच्या 7 दिवस आधी आणि त्याचबरोबर महाराजांच्या पुण्यतिथीच्या 7 दिवस आधी हे 2 सप्ताह केंद्रामध्ये लागत असतात. तर अशा वेळेस तुम्ही घरीसुद्धा सेवा करून या संधीचा लाभ घेऊ शकता. त्याप्रमाणे गुरुचरित्र पारायणामध्ये आपण घरी आल्यानंतर संध्याकाळच्या आरतीनंतर विष्णू सहस्त्रनाम वाचणार आहोत, रामरक्षा वाचणार आहोत, त्याचप्रमाणे ही सेवासुद्धा तुम्हाला करायची आहे. 1 दिवस तुम्ही हा पाठ करणार असाल तर 1च दिवस तुम्हाला हा नियम पाळायचा आहे. कोणतीही सेवा करण्यासाठी तुम्हाला तो योग्य काळ निवडावा लागतो, ज्या काळामध्ये तुम्हाला त्याची फलश्रुती मिळेल. तर दत्तजयंतीच्या आधी आणि स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या आधी तुम्ही ही सेवा केली तर त्याची फलश्रुती तुम्हाला निश्चित मिळेल आणि तुम्ही ही सेवा नक्की करा. तर मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ. अजून काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.